आज रमेश गोयकारांक खात्रेन सांगता की जो प्रतिसाद आमकां पळय आज दक्षीण गोंयांत मेळ्ळा म्हाका दिसता ताच्या पेक्षा चड प्रतिसाद आज उत्तर गोंयांत आशिल्लो. उत्तर गोंयचे कार्यकर्ते म्हणजे म्हाका पेडणेच्यान, साखळेच्यान, वाळपयच्यान, पोरयेच्यान, मांद्रे मतदारसंघ सगळी कडल्यान आज हांगा उत्साहान लोक आज खरे रामनमी मनोवपाक आज पणजे आयिल्ले आसा. आज म्हाका दिसता गोंयकारांनी सगळे सकाळचे जे न्यूज पेपर आसात ते आज न्यूज पेपर घेतल्यात आणि न्यूज पेपरार आज सगळ्यांनी ही मोदी की गॅरंटी म्हाका दिसता सगळ्यांनी आज वाचल्या. पूण हाजेर कोण बाबा हो मोदी ते बरयल्ले ना हांव तेच पळयता. हो ललित मोदी काय नीरव मोदी ते ताणी बरयल्ले ना. दुसरे हे हांव कित्याक सांगता की आज फ्रंट पेजीचेर ताणी मोदी की गॅरंटी पळय सांगल्या ते भितरल्या पानार आमचो उत्तर गोंयचो जो कॅन्डिडेट आसा, सॉरी आमचो दक्षिण गोंयचो जो कॅन्डिडेट कॅप्टन विरियाटो फर्नांडीस एज पर द इलेक्शन कमिशन गायडलायन्स आमकां क्रिमिनल केस जर आसा कॅन्डिडेटाचेर जाल्यार ती पेपरार दिवची पडटा. आणि आज म्हाका अभिमान आसा पुराय इंडिया अलायन्स गठबंधन आमचे काँग्रेस पक्ष आमकां सगळ्यांक आज अभिमान आसा की आमी आमच्या दक्षिण गोंयच्या उमेदवाराची जाहिरात क्रिमिनल केस ही आज आमी पेपरार दिल्ली आसा. आणि ही केस कसली केस, जो आमचो उमेदवार आसा, जो आमचो उमेदवार दक्षिण गोंयचो जो आसा ते ह्या फ्रंट पेजीर पळय हे मोदी की गॅरंटीन पळय आसा ताणें आमच्या कॅन्डिडेटाचेर क्रिमिनल केस घातल्या. कित्याक तो गोंय वाचोवपाक गेल्लो जेन्ना तो डबल ट्रॅकिंगाच्या थंय लढ्याक गेल्लो जेन्ना गोंयकार उठिल्ले की डबल ट्रॅकिंग नाका म्हणून ताजेर डबल ट्रॅकिंगाच्या अगेन्स्ट ह्या मोदी सरकारान ह्या प्रमोद सावंत सरकारान क्रिमिनल केस घातिल्ली आसा. सो असले जर तर तुम्ही गोंय वाचोवपाक, गोंय राखपाक, गोंयचे वायल्डलायफ राखपाक, गोंयची संस्कृताय राखपाक, गोंयचो कल्चर लागपाक जर तुम्ही आमकां क्रिमिनल म्हणटात जाल्यार आमकां अभिमान आसा. आमी जातले क्रिमिनल गोंय वाचोवपाक. सो सगळे आज उत्तर गोंयचे, दक्षिण गोंयचे म्हाका दिसता प्रत्येक मनशाक आज स्वाभिमान आसतलो की जो आमचो उमेदवार आसा ताचेर ह्या सरकारान ज्यो फटींग केसी घातल्यात ते आज सिद्ध जाल्ल्या. आज खास करून म्हाका उत्तर गोंयचे सगळे आमचे कार्यकर्ते, सगळे इतर पक्षाचे कार्यकर्ते आमचे भाई रमाकांत खलापान नॉमिनेशन घातलेले आसा आणि म्हाका खात्री आहा हे उत्तर आम्ही गोंयकारांक दिलेले बरे कॅन्डिडेट काँग्रेस पक्ष हे कॅन्डिडेट गोंयभर आज झुजले गोंयच पासत जायते तेमी केलेले आहा. दोनी आमचे कॅन्डिडेट हे गोंयचे आवाज जे देशाचे आवाज जातले दुबावना. कित्याक आज जी हुकुमशाय, जी दादागिरी, या भ्रष्ट जुमला पार्टीन जी केलेली आहा, करप्शन जावं दुसरे तरतरेचे इश्यू ज्या पद्धतीन म्हादय विकली, ज्या पद्धतीन अनएम्प्लॉयमेंट जाला, जे हे कॅन्सर ऑफ करप्शन जाला, जे हो एक मोठो इश्यू, हे सगळे इश्यू म्हाका खात्री आहा की आमचे दोनूय खासदार उत्तर गोंयचे तशेंच दक्षीण गोंयचे द वॉयस ऑफ गोवा वील बी द वॉयस ऑफ द नेशन. आज आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांक देव बरें करूं म्हणटा. कित्याक सकाळच्या वेळार ह्या शुभ दिसाक, रामनमीच्या दिसाक आमी नॉमिनेशन फायल केलेले आहा. आनी जे गोंयांत एक रावण राज चलता, एक दादागिरीचें जे एक गुंडागिरीचें जे आज हे सरकार चलता, हे जे करप्शन चलता, हे सगळे आमी एक्सपोज करतले. आनीक आमचे हिंगा सगळे अलायन्स पार्टनर जावं बाब अमित पालेकर, जावं आमचे पार्टीचे अध्यक्ष बाब अमित पाटकर, जावं आमचे इन्चार्ज कार्लोस फेरेरा, आमी सगळ्यांनी एकठांय रावन जे ऑपोजिशन आशिल्ले सगळे आमी एकठांय रावन गोंय सांबाळपाक मुखार सरले. रावता आमचो होच मोग मायज जातलो म्हणून आनी आमचे भाई कलाप हे चड मतांनी जिखतले म्हणून तुमकां सगळ्यांक हिंगा काँग्रेस पक्षाच्या सगळ्या वांगड्याक तशेंच इंडिया अलायन्साच्या सगळ्या वांगड्याक देव बरें करूं. रामनवमीचो आनी हांव पयलो हॅपी रामनवमी म्हूण सगळ्यांक विश करता. स्पेशल डे चूज केल्लो आमचे उमेदवाराचे नॉमिनेशन फायल करपाक आनी खूश तुमकां सांगपाक की इतले लोक आजून आयले. तुमी जाणात आमी सगळे देवळान देवळान धांवतात पूण लोक आयले
आनी आमचे उमेदवारा फाटल्यान रावपाक फकत दक्षिण गोंय न्ही आमचे उत्तर गोंय पासून आनी रमाकांत खलप खंय वयत जाल्यार देवळान चर्चीन नाल्यार मस्जिदान नाल्यार रस्त्यार पासून भोंवलो जाल्यार बाजारान खंय लोक फुडें येता आनी लोक म्हणटा भाई तूं आमकां जाय परत आनी इतलो आवाज आता आमचो भितरल्यान आनी भायलो सो आमकां गॅरंटी आसा की आयच्या दिसांसून आमचे स्पायरलिंग जातले आमचे कॅम्पेनिंग आनी तुमी पळयात आमचो कॅन्डिडेट बरे मतांनी निवडून येतलो आनी आमी देव बरें करतात सांगतात लोकांक की तुमी येयल्यात हिंगा आयज स्पेशल दिसा सगळ्यांत पयली रामनवमीच्यो शुभेच्छा तुमकां सगळ्यांक म्हज्या बरोबर म्हज्या इंडिया गठबंधनचे नेते आसात काँग्रेस पार्टीचे आसात नेटवर्क ऑपोजिशन आसात ह्या सगळ्यांनी मिळून विजयाचो ही माळ म्हज्या गळ्यान घातल्या सो दे हॅव ऑलरेडी डिक्लेअर्ड दॅट रमाकांत खलप इज इलेक्टेड फ्रॉम नॉर्थ गोवा अशेंच हार म्हाका आयचो दीस कालचे दीस गेले प्रचार सुरू जाला गुडी पाडव्या त्या दिसा पासून गोंयच्या विविध भागांत उत्तर मतदारसंघातल्या विविध भागांत ज्या ज्या सुवातेचेर फिरला त्या त्या सुवातेचेर त्या त्या कार्यकर्त्यांनी त्या त्या गांवच्या लोकांनी फुलांनी म्हजे अशेंच प्रकारचे स्वागत केल्ले आसा सगळ्यांनी म्हाका सांगला एकाच शब्दाचं प्रत्येकाचें उतर अशें आसा की भाई तूं आगे पडो भाई तूं फुडें सर आनी भाई ह्या शब्दांतल्यान प्रत्येकानी म्हाका भावाच्या नात्यान बांदून घेतला आनी हांवें तांकां भावा भयणीच्या नात्यान बांदून घेतल्या हे नातें पवित्र आसा हे नातें आमकां फुडें व्हरपाक जाय गेली 25 वर्सां उत्तर गोव्याची ससे होलपट जाली उत्तर गोव्याचो आवाज लोकसभेन पावलो ना आनी म्हणूनच लोक म्हणटात की हे फावट काँग्रेस पक्षान म्हाका म्हणजे रमाकांत खलप हाका ही तिकीट दिल्या हे योग्य असो सिलेक्शन ताणें केला आनी खुद्द सोनिया गांधीन त्या बद्दलची भुमिका क्लियर केली आनी ही तिकीट म्हाका फावो केली आज ह्या आजच्या दिसांत सर्वपक्षीय सर्वधर्मीय सर्व जातीय सर्व प्रकारच्या भागांतल्यान गोव्यातल्यान आयिल्ले म्हजे कार्यकर्ते म्हजे मित्र ह्या ठिकाणी म्हाका दिश्टी पडटा गेली अनेक वर्षां हांव पळयतालो म्हज्या फाटल्यान ते आसतले बरोबर आसतले साथ म्हणून आमी बरोबर कामां केली अनेक क्षेत्रांनी कामां केली ह्या क्षेत्रांत काम करीत आसतना म्हज्या बरोबर अनेक जाण आसात आमचो धर्माबाब सर म्हाका दिश्टी पडटात आमचे नेने आसात आमचे अमित बाब आसात पक्षाचे अध्यक्ष आसात लिडर ऑफ ऑपोजिशन आसात उत्तरेतले दक्षिणेतले सगळे कार्यकर्ते आज एका भारावलेल्या परिस्थितीन आसात तांच्यांनी निश्चय केल्लो आसा की आमी दोनूय उत्तर गोवा दक्षिण गोवा विजय संपादन आमी निश्चित करतले म्हणजे करतले आनी हो जो तेंचो निश्चय जो आसा त्या निश्चयान म्हाजोय निश्चय इतको दृढ जाल्लो आसा की कॉन्फिडंट एब्सोल्युटली कॉन्फिडंट 40-50 हजार मताच्या फरकान रमाकांत खलप उत्तर गोंयचो इंडिया गठबंधनचो उमेदवार निवडून येतलो म्हणून हांव डिक्लेअर करतां जय हिंद जय गोवा जय गोवा हाँ मैं यही बोलने के लिए खड़ा हूँ इधर उत्तर गोवा का जो लोकसभा क्षेत्र है इस क्षेत्र से और गोवा का दक्षिण क्षेत्र से भी लोग यहाँ आए हुए हैं गोवा के सब लोग रिप्रेजेंट करते हैं यहाँ के लोग और मुझे बहुत ही आनंद हो रहा है खुशी हो रहा है कि कुछ दो ढाई 25 वर्षों के बाद मुझे लोगों ने फिर अपने कंधे पर उठाया है और मुझे बोल रहे हैं कि भाई आप आगे बढ़ो हम आपके साथ हैं ये जो भाई बहन का जो रिश्ता हमारे गोवा वासियों ने मेरे साथ जो बनाया हुआ है ये रिश्ता बहुत ही पावित्र पवित्र है और इस पवित्र रिश्ते से ही मैं आगे बढ़कर लोकसभा में जाऊँगा उम्मीद ही नहीं खातरी है कि मेरी जीत होगी मेरे पार्टी की जीत होगी इंडिया गठबंधन की जीत होगी और मैं गोवा का आवाज बनकर लोकसभा में वहां बैठूंगा गोवा का जितना भी कोई भी प्रश्न हो उस प्रश्न को वहां पर मैं उठाऊंगा अपने देश के बारे में मैं बातचीत करता रहूंगा देश बड़ा होने के लिए जो कुछ करना होगा वो मैं करता रहूंगा हमारा भारत का संविधान इतना बड़ा संविधान है कि पूरे दुनिया में इसे सर उठाकर लोग इसे मानते हैं उस संविधान की शपथ मैंने ली इधर इस संविधान की संरक्षण करने का निश्चय मैंने किया हुआ है इसी संविधान के तहत जो गारंटी संविधान में दिए हुए हैं हमारे सरनामे प्रियम्बल में जो जो लिखा हुआ है वो भारत देश के सब रहीवासियों के लिए है उनका हित मेरा हित देश का हित हम सब का हित भाइयों वंस अगेन आई थैंक यू पूरे दिल से आपका
आभार मानता हूँ। बीजेपी का 5 बार एमपी चुन के आए, उसका साथ कितना चैलेंजिंग है कि आपको? कुछ भी नहीं चलता है उनका, वो दिल्ली में गए 5 साल 25 ईयर्स, लेकिन क्या कहूँ, मेरे दोस्त थे वैसे, सॉरी टू आई डोंट वांट टू पास एनी एडवर्स रिमार्क्स, बट बात चलती है, आप पूछे किसी को भी 5 बरस में कि उनकी आवाज किसी ने सुनी नहीं, क्यों, कौन सा दर्पण, कौन सा बोझ उनके माथे पर था कि कभी भी उस लोकसभा के सदन में कुछ बोले नहीं, आप लोगों से कभी बोलो नहीं, हमारी मादे रिवर चुराई गई, हमारे नेबर कर्नाटक ने इस नदी को उस पार ले गए, एक लफ्ज इनके मुंह से हम सुनना चाह रहे हैं। आज भी श्रीपाद नाइक जी आपका फ्रेंड है? आज भी हाँ, पॉलिटिकल क्षेत्र में वो उधर है, मैं इधर है, वैसे तो मेरी आजकल का मेरा जो राजकीय प्रवास है ना, पॉलिटिकल प्रवास है, मैंने किसी को दुश्मन नहीं माना, क्यों दुश्मन माना, अपनी चाल वो चलती है, मैं मेरी चाल चलता हूँ, मेरा देश आगे बढ़ रहा है और देश के साथ साथ हम सब लोग आगे बढ़ रहे हैं। थैंक यू भाई भाई भाई। आम्ही सर्व धर्म समभाव पाळणारे लोक आहोत, त्याशिवाय आजचा अत्यंत महत्वाचा असा आजचा दिवस आहे, पवित्र दिवस आहे, रामनवमीचा दिवस आहे, मी स्वतः राम भक्त आहे आणि श्रीराम हे विश्वदैवत आहे असं मानणारा मी आहे, तर हे आशीर्वाद घेण्यामागचा उद्देश असा की आमच्या घटनेने जे आम्हाला आश्वासन दिले, जी गॅरंटी दिली आहे सर्व धर्म समभावाची, सर्व लोकांना बरोबर घेऊन सगळ्याचा उत्कर्ष एकत्र साधण्याची जी जो मंत्र आपल्या भारतीय घटनेमध्ये आहे, प्रियंबलमध्ये सरनाम्यामध्ये आहे, त्याला वंदन करून आम्ही सगळं काम करतो आहोत आणि खात्री आहे की ह्या सगळे माझे मित्र बघा आणि ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणचं उत्स्फूर्त असं स्वागत, उत्स्फूर्त असं त्यांचं पाठिंबा मिळतो आहे आणि आय एम शुअर विथ दॅट सपोर्ट ऑफ पीपल ऑफ ऑल फेथ्स, ऑल कास्ट, ऑल रिलीजन्स, ऑल रिजन्स ऑफ द स्टेट ऑफ गोवा, वी शॅल बी विक्टोरियस, आय शॅल बी इलेक्टेड ॲज द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ गोवन पीपल अँड आय प्रॉमिस दॅट आय शॅल बी द व्हॉइस ऑफ गोवा, दॅट्स इट। आज शुभ दिसाक भगवान श्री रामाच्या रामनवमी दिसाक काँग्रेस पक्षान आज आपले दोन्ही उमेदवार उत्तर गोय तसेच दक्षिण गोयचे आज आम्ही अर्ज दाखल केला। सकाळच्या माहिती आम्ही उत्तर आमच्या दक्षिण गोयचो जो उमेदवार असा कॅप्टन विरियाटो फर्नांडीस हाजे आज आम्ही नॉमिनेशन फाईल केले। आता दनपरा उपरांत आम्ही आमचो उत्तर गोयचो जो कॅन्डिडेट असा एडवोकेट रमाकांत खलप हाजे आज आम्ही एफिडेविट फाईल केला, सॉरी नॉमिनेशन फाईल केला। हांव मिडिया मार्फत आणि हांगा जमिल्ले सगळे आमचे इंडिया आघाडी, इंडिया ब्लॉक जे आमचे वांगडी असतात, आम आदमी पक्ष असतलो, गोवा फॉरवर्ड असतलो, शिवसेना असतली, तृणमूल काँग्रेस असतली, एनसीपी हे आज सगळे साऊथ गोवाकूय लिडर आशिल्ले आमचे आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आज हांगा हाजीर।